मॅम आम लग्न कधी झालं तुमचं? प्रियंका मी तुला सगळं नंतर सांगते, मॅमनी आम्हाला सगळं सांगितलंय. ओके ओके. हे बघ, तुम्हाला माझी मदत करायची नसेल ना, नका करू. मी तिचा बंदोबस्त केल्याशिवाय शांत नाही राहणार. हेच शोधत होतीस ना? काय करणार होतीस वनिता? जीव घेणार होतीस प्रियंकाचा? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. बरोबर आहे तुझं बिनाते. सगळ्यांची चांगलं बघून, सगळ्यांना समजून घेऊन चुकच केली ना मी. चांगलं वागणारे माणसाने कधीच चुकीचं वागता नाही. प्रियंका वागते त्याचं काय? नेहा गेली, सागरिका गेली, यापुढे कोणाचा नंबर? कदाचित आपला. हीच भीती मनात असते. संपवून टाकायचं सगळं. आज प्रियंकाला मारलं असतं आणि उद्या कळलं असतं त्या दोघींचा खुनी वेगळा आहे तर? चुरा घेतला होता, तिला मारायला तिच्या खोलीत जाणार होते. तिला मारू शकले असते की नाही हे नाही माहित मला. पण मग विचारही कसा आला ग तुझ्या मनात? तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर का प्रियंका या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे म्हणून तिला जीवे मारणं हाच एक पर्याय आहे. काकांनी त्या दिवशी अध्यायाला बोलवलं होतं सगळ्यांना. काय सांगितलं होतं लक्षात आहे? मला सांग, या हॉस्टेलमध्ये अशुभ शक्तीचा वास आहे यावर तरी विश्वास आहे का ग तुझा? हो, या अशुभ शक्तींना चांगल्या गोष्टी बघवत नाही वनिता. त्या आधी आपल्या चांगल्या विचारांवर हल्ला करतात आणि आपलीही वृत्ती त्यांच्यासारखी करण्यासारखा प्रयत्न करतात. आणि या शक्तीच्या प्रभावाखाली आलेला माणूस आपला विवेक गमावून बसतो आणि अशी गोष्ट करतो जी त्याने आधी कधीही केलेली नसते. तुझ्यासारखी देवभोळी मुलगी इतका टोकाचा विचार करते? अध्यात्म माफ करायला शिकवतं ना ग? कोणाबद्दलही वाईट विचार करू नये, केला तर ते पाप असत ना ग? मी करते ते पाप आणि ती करते ते काय आहे मला माहितीये. तुला कोणीच काही बोलणार नाही. उद्या तू सगळ्यांना सांगशील कि मी काय करणार होते. मग माझ्याशी कोणीच बोलणार नाही. मला मला एकटीला पाडतील. वनिता, असं असतं ना तर सगळ्या मुलींसमोर बोलले असते मी तुला. पण त्यांना ही गोष्ट करणं योग्य नाही म्हणून तुला बाहेर घेऊन आले. तू हे जे काही करणार होतीस ना ते भीतीपोटी करणार होतीस याची कल्पना होती मला. आता कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जाऊन झोप. तिला भेटायचंय. कुठे असेल ती?
म्हणाली होती की तिला जेव्हा मला भेटायचं असेल तेव्हाच ती मला भेटेल. याचा अर्थ काय? खरी जाऊन बघू का? कदाचित आज ती दिसेल. तन्वी थांब, कुठे चाललीस? प्रियंका प्लीज, आज मला अडवू नकोस. आज काही झालं तरी मला तिला भेटायचंच आहे. एक मिनिट तिथेच थांब. तू शांत हो. मला सांग, तू तिला एकटी किती वेळा भेटायला गेलीस? कधी दिसलीय तुला? नाही ना? हो, मे बी आज दिसे. मला हा चान्स नाही घालवायचा प्रियंका. तिच्या विचारांनी मला झोपही येत नाहीये. ओके ओके, आज मी पण येते तुझ्यासोबत. तुझ्या समाधानासाठी आपण दोघे जाऊन तिला शोधूया. ठीक आहे, फक्त एकदा हंडम्यात आता गेटवर नाही ना पाहूयात. मी कुठे येणार नाहीये. जे काय व्हायचंय ना या हॉस्टेलमध्ये होऊ दे. मी शेवटचं सांगते, मी इथून कुठेही जाणार नाहीये. हे मुलगी रागाच्या भरात काही चुकीचं तर करणार नाही ना? महाजन काकांच्या कानावर ही गोष्ट घालायला झाली तेच समजवू शकतात तिला. त्यांचंच ऐकेल ती. सूर्याने नेहा आणि सागरिकाचा एक खून झाला होता. ही गोष्ट जाधव सरांना सांगायला हवी. तन्वी, अशी उदास होऊ नकोस ग. हे बघ, ती मुलगी तुला पुन्हा दिसली ना की तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळाल्याशिवाय तिला सोडू नकोस. मग तर झालं. तुम्ही दोघे इथे काय करताय इतक्या रात्री? एक मिनिट. बाहेर गेला होता? हो. इतक्या रात्री बाहेर कुठेही जायचं नाही हे किती वेळा सांगितलंय तुम्हाला? तन्वीला झोप लागत नव्हती म्हणून चालायला गेलो होतो. चालायला जायचं होतं तर मला सांगून जायचं ना. चुकलं आमचं, पुन्हा असं न सांगता नाही जाणार. जा झोपा जाऊ. Thank you.
हाँ बोल. सुमन चव्हाण सापडली. काय? मी सोशल मीडियावर ज्या सगळ्या सुमन चव्हाण आहेत त्यांना एक मेसेज केला होता. हाँ. मी सावित्री गर्ल्स हॉस्टेलचा केअरटेकर आहे आणि आम्ही सगळ्या जुन्या तिथे राहून गेलेल्या मुलींचं एक गेट टुगेदर करायचं ठरवलंय. आणि त्यातल्या त्या सुमन चव्हाणचा आत्ता मला मेसेज आलाय. तिने मेसेजमध्ये मला तिचा पत्ता पाठवलाय. ग्रेट. आता कुठे असतात त्या? नवी मुंबई. त्यांचं नाव आता सुमन शिरसाट आहे. बर. तिचं लग्न झालंय आणि तिला दोन मुलं आहेत. आपण जाऊन भेटूया यांना. हो चालेल. एक नवी वाट सापडली. होपफुली यातनं आपल्याला काहीतरी नवीन क्लू मिळेल. येस. बाय. भेटूया. वनितासारखी साधी भोळी देवभोळी मुलगी असा टोकाचा विचार करू शकते असा मी विचारही नाही करू शकत. काल समजावलंय मी तिला आणि शांतपणे ऐकूनही घेतलंय तिने माझं. पण हे सगळं हॉस्टेलमध्ये इतर कोणाला? नाही नाही, मी कोणालाही सांगितलं नाही काका. मला वाटलं ही गोष्ट आधी तुमच्या कानावर घालावी. ती तुम्हाला खूप मानते काका. तुमचं ऐकेल. मी बोलवलंय तिला इथे. बरं केलं. वनिता, काल रात्री बिनाने तुला खूप मोठा गुन्हा करण्यापासून थांबवलंय. असं भावनेच्या आहारी जाऊन काय साध्य होणार होत? वनिता, प्रियंका बद्दलचे तुझे विचार मनातनं काढून टाक. आणि तू जी चूक करणार होतीस त्याबद्दलची कबुली प्रियंकाकडे देऊन तिची माफी माग. काका, मला वाटतं वनिताला आपण तिच्या वागण्याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. माझी खात्री आहे ती योग्य तोच निर्णय घेईल. मलाही वनितावर विश्वास आहे. ह्या पुढे ती अशी अविचाराने वागणार नाही. जा भेट. सुमनताई, मी सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्येच राहते. आम्ही ॲक्च्युली छोटंसं गेट टुगेदर करायचं ठरवलं आहे. त्यासाठी जुन्या मुलींना कॉन्टॅक्ट करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून खरं तर आम्ही आज इथे आलो. अरे वा, खूपच छान. कधी ठेवणार आहात तुम्ही हा गेट टुगेदरचा कार्यक्रम? तारीख अजून कन्फर्म नाही आहे पण आम्ही सगळ्या मुलींना कॉन्टॅक्ट करतोय. आम्ही त्यानिमित्ताने स्मरणिकाही छापणार आहोत. तुम्हाला आले हॉस्टेलवरचे अनुभव काही सांगू शकलात तर बरं होईल. नाही, खरं तर मी दोनच महिने राहिले होते हॉस्टेलला. नंतर मला नवी मुंबईला जॉब मिळाला त्यामुळे मी मानखुरला शिफ्ट झाले. हो, पण तरी त्या दोन महिन्यातले काहीतरी अनुभव असतील ना तुमच्याकडे? नाही, तसे काही फार विशेष नाही. हो, पण महाजन दादा अगदी प्रेमळ माणूस आणि इतर मुलींशी ते अगदी मोठ्या भावाप्रमाणे वागायचे. रेक्टर गोखले मॅडम सुद्धा खूप छान होत्या आणि हॉस्टेल मुलींचं असल्यामुळे अगदी धम्माल असायची. थँक्यू सुमनताई. आमची गेट टुगेदरची डेट फायनल झाली की तुम्हाला कळवतो. नक्की कळवा. खरं तर एक गोष्ट सांगायचीच राहिली. मी दोनच महिने राहिले होते हॉस्टेलला पण तिथे माझी एक छान मैत्रीण झाली होती. बरं, कोण त्या? कल्पना नगरकर. तुम्ही कल्पना नगरकर ओळखता? नाही. तुम्ही जर तिला या कार्यक्रमासाठी बोलवू शकलात तर खूप बरं होईल. मी हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही दोघी एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये होतोच. तुम्ही भेटलात का तिला? नाही, ऍक्च्युअली काय झालंय त्यांचा नवीन नंबर नाही आहे आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर? कारण हॉस्टेलमध्ये राहून गेलेल्या जास्तीत जास्त मुलींपर्यंत आम्हाला पोहोचायचं. तुम्ही बोलवू शकलात तर असं का म्हणालात? म्हणजे त्या आउट ऑफ इंडिया वगैरे असतात का? नाही, तसं नाही. ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी मी तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता
तेव्हा कळलं तिची मनस्थिती बरी नाहीये, त्यामुळे तिला असायला मध्ये ठेवलंय. पण असं अचानक काय झालंय त्यांना म्हणजे? नाही, मला माहित नाही. खर तर तिला वेड्याचे झटके यायचे. तिने ट्रीटमेंटही केली होती, काही दिवस बरे गेले, पण आता पुन्हा तिला वेड्याचे झटके यायला लागले. कल्पना तशी खूप चांगली मुलगी होती. त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर जर तुमच्याकडे असेल तर प्लीज आम्हाला द्या. हो, आहे माझ्याकडे, पण तोच नंबर आहे का चेक करून बघावा लागेल. आणि तुम्ही पहा प्रयत्न करून कुठून नंबर मिळतो का. हो, आम्ही बघतोच. जर तिची तब्येत बरी असेल तर तीही येईल या कार्यक्रमाला. आणि हो, असायलमचा पत्ता मी तुम्हाला SMS करते. येस, प्लीज प्लीज मेसेज करा मला. आम्ही निघतो. आणि हो, ते असायलमचा ऍड्रेस मला पाठवा. हो हो, नक्की पाठवते. काम आहे नंतर. अगं तन्वी, तन्वी गेली ही. आओ थांबा, एवढं कशा पाय हापताय? ती लहान मुलगी. लहान मुलगी? आपल्याकडे कोणी लहान मुलगी येते का? आपल्याकडं एक येते बघा. कोण येते? आओ, ते नाही का केरवार काढणारी बाई आहे, तिची पोरगी. ती बाई कवा कवा त्या पोरीला घेऊन येते. कुठे राहते ती? ये मला नाही माहिती, पण आताच त्या दोघी गेल्या. म्हणल्या कुठलं तरी पुढचं काम आहे म्हणून आत्ता काही करत गेल्या. बघा, एका पोरीसाठी एवढी धावपळ. मावशी, ती तुमची मुलगी आहे. होय. ए बेटा थांब. का ग, काय झालं? तुम्हाला ही एकच मुलगी आहे? होय, एकच आहे. ते सांभाळायला मुश्किल झाले. सॉरी, मी दुसऱ्या मुलीला शोधते. चल ग. मगाशी ती मुलगी दिसली, ती कुठे गेली? त्या कल्पना नगरकरचा पत्ता लवकरात लवकर आपल्याला मिळायला हवा. त्यांना असायलम मध्ये का ठेवलंय कोण असतो? त्या आता असायलम मध्ये. तुला काय वाटतं, त्यांच्याकडनं काही माहिती मिळेल? माहित नाही,
पण आपल्याला होप्स तर ठेवावे लागतील, कारण सुमन चव्हाण नंतरची ही शेवटची कडी आहे. त्यांच्याकडूनच आपल्याला काही माहिती मिळाली तर मिळू शकते. कशी मिळवणार आहे? त्या मला असायलमचा पत्ता पाठवतीलच. मी आज जाऊन त्यांची कंडिशन काय आहे ते बघून येतो. मी पण येऊ? नाही नको, मी एकटाच जाऊन बघून येतो. आधी आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत ते त्यांच्याकडेच मिळतील असं मला वाटतंय. होपफुली त्यांच्याकडनं तरी काहीतरी क्लू मिळेल.